मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही माझे सर्व जे असतात जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला बावीस हजार तीनशे बत्तीसवरती बावीस हजार तीनशे बत्तीसवरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं सेलिंग तर आज होतं निफ्टीमध्ये सेलिंगचं प्रेशर तर आपल्याला प्राइजेक्शन पण मार्केटमध्ये लक्षात येत होती की जे प्राईजचं फॉर्मेशन व्हायचं ते लो राईजचं व्हायचं त्यामुळे प्रत्येक दिवसाला आपण काय करत असतो मार्केटचा ट्रेंड पकडत असतो ठीक आहे ट्रेंड बघून आपण मार्केटमध्ये काम करत असतो काही महत्त्वाचे सपोर्ट असतात त्या ठिकाणी प्राईस कशी रिॲक्ट करत असते ते पण आपण बघत असतो ठीक आहे आणि तो सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया आपण चार्टवरती ड्रॉ पण केलेला असतो ते ड्रॉ केल्याने काय होतं असतं आपल्याला समजतं की ह्या लेवल लिहून प्राईस सपोर्ट घेऊ शकते का वरती एक रेजिस्टन्स मला दिसतोय तिथं प्राईजचं रिजेक्शन येऊ शकतं का ते आपल्याला त्यावरून लक्षात येत असतं त्यामुळे आपण त्या लेवल ड्रॉ करायचे असतात मित्रांनो लेवल खूप महत्त्वाचे असतात समजलं ना जेव्हा पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करतात तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये काम करताय ते इंट्राडाईमध्ये करू द्या किंवा पोजिशनलमध्ये करू द्या लेवल खूप महत्त्वाचे असतात आणि जो ट्रेंड असतो मार्केटचा तो पण खूप महत्त्वाचा असतो या गोष्टी शिकायच्या आहे तर आता निपटीमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला कसं दिसतंय अजूनपर्यंत आहे एक दिवस मार्केटमध्ये सेलिंग झाली म्हणून मार्केट निगेटिव्ह नाही मित्रांनो ठीक आहे प्राइस या ठिकाणी अजून पण हायर हायर लोचंच फॉर्मेशन तयार करते तुम्ही जर या ठिकाणी असं चार्टला ड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला परफेक्ट समजेल की या ठिकाणी जी प्राईज आहे या ठिकाणी जी प्राईज आहे ती हायर लोज बनवत वरतीच जाते हायर आहे हायर लोज बनवत जाते म्हणजे मार्केट आपल्या प्रिवियस व्हायला या ठिकाणी ब्रेक करत चाललेलं आहे सेलिंग येत जाणार खाली महत्त्वाचे सपोर्ट पण असतात ते ती प्राईस पुन्हा बाऊन्स घेत असते आता इथे समजा सेलिंग आली आजच्या दिवशी आता इथून सेलिंग जर आली तर ती कुठपर्यंत येऊ शकते आपल्यासाठी लेवल असतात त्या लेवल कोणत्या म्हणजे जवळजवळ बावीस हजार एकशे एकवीसच्या आसपास मार्केट इथे येऊ शकतं की उद्याच्या दिवशी पण जर सेलिंग झाली समजा कंटिन्युएशन झालं तर इथपर्यंत पूर्ण प्राईज येऊ हो शकते म्हणजे ही जी ट्रेन लाईन असणार आपली खालची ही आपल्यासाठी काय सपोर्टचं काम करते आणि वरतून आपण एक ट्रेन लाईन टाकली तिथे पण प्राईज काय घेते रेजिस्टन्स घेते म्हणजे एका चॅनलमध्ये जाताना दिसते आपल्याला प्राईज ही जे फॉर्मेशन झालं या ठिकाणी ते कोणतं झालं रायझिंग चॅनलचं या ठिकाणी हे फॉर्मेशन झालं रायझिंग चॅनलचं म्हणजे प्राईज इथे हायर लोज बनवत जाते जा बघावरती आपल्या स्विंग लोला प्राईस इथे ब्रेक करत नाहीये मार्केटने जेव्हा ह्या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं त्यानंतर मार्केटचा सिनारीओ आपण जर बघितला बुलिशच आहे तसं पण मार्केट बुलिश होतं पण एक प्रकारे या झोनमध्ये मार्केटने पॉज घेतलेला होता जेव्हा पण मार्केटमध्ये मोठी रॅली येत असते एक मोठी रॅली येणार तेव्हा मार्केट इथे पॉज घेण्याचा प्रयत्न करत असतं ठीक आहे एक तर पॉझ घेतं म्हणजे कॉन्सुटेशनमध्ये जातं किंवा त्यामध्ये रिट्रेसमेंट येत असतं दोन्हीपैकी एक गोष्ट होत असते तसं इथे झालेलं होतं आता हे कंटिन्युएशन पुढे पण होऊ शकतं आज आपल्याला रिलायन्समध्ये थोडी सेलिंग बघायला मिळाली रिलायन्समध्ये पण आणि आपण गेल्या काही ट्रेडिंग सेशनपासून बघतो की रिलायन्सचा खूप मोठा सपोर्ट आहे मार्केटसाठी एक इंडेक्स समजा निफ्टी फिफ्टी नावाचा तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज कोणत्या स्टॉकचं आहे सी बँकेचा आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त मग तो स्टॉक चालतो आहे का बघायचा असतं तो स्टॉक चालत नाही त्याच्यानंतरचं वेटेज कोणाचं आहे रिलायन्स आहे मग ते रिलायन्समध्ये आज तेजी आलेली आहे का तो किती वरती असतो त्याचं पॉईंटचं किती कंट्रीब्युशन होऊ शकतं इंडेक्समध्ये या गोष्टी बघत चालायच्या मी दहा वाजेनंतर लाईव्हवरती आलेलो पण होतो सकाळच्या वेळेला नाही जमलं पण शेवटी थोडंसं लेट थांबलेलं होतं लाईव्हवरती ठीक आहे आपण या गोष्टी एक्सप्लेन करत असतो इंट्राडेमध्ये चार्ट बघतो आपण पाच मिनिटांमध्ये काही स्टॉकचे चार्ज पण बघत असतो तिथे पण तुम्हाला शिकायलाच मिळतं ठीक आहे ना समजा उद्याच्या दिवशी पण जर सेलिंग कंटिन्यू राहिली तर मार्केटसाठी सपोर्ट आहे बावीस हजार एकशे एकवीसचा हा सपोर्ट असणार खाली त्याच्या अगोदर पण एक सपोर्ट आहे बावीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास एक सपोर्ट आहे मार्केटमध्ये इथं पण ही लेवल एक आहे इथं पण काही वेळेला प्राईस बाउन्स घेऊ हो शकते होऊ शकतं असं पण आणि इथे कंटिन्युशन होऊ शकतं प्राईजचं मग उद्याच्या दिवशी आपण मार्केटमध्ये कसा प्लॅन करू शकतो किंवा आज दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती ते सर्व बघणार आपण पाच मिनिटांमध्ये तर मी निफ्टीचा पाच मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये चार आर्ट ओपन करतो तर मार्केट आजच्या दिवशी थोडंसं पॉझिटिव्ह ओपन झालं म्हणजे प्लसमध्येच ओपन जा झालेलं होतं आणि एक रजिस्टन्स एरिया हा एक काय होता।, होता? होता एक रजिस्टन्स एरिया तुम्हाला दिसतं आहे ना जे मागचं सेशन झालेलं होतं तिथे मार्केट कसं होतं पूर्णपणे साईडवेज होतं एका रेंजमध्ये होतं पूर्ण साईडवेज होतं गॅपअप झालं ओपन या रेजिस्टन्सला पार करू शकलं नाही जो बावीस हजार पाचशे एक रेजिस्टन्स होता त्याला पार करू शकलं नाही मार्केट इथे आलं या सपोर्टवरती पण बघा थोडं थांबलं मार्केट इथं या ठिकाणी थांबलेलं होतं हा एक महत्त्वाचा सपोर्ट होता पण नंतर मार्केटने तो सपोर्ट ब्रेक केलेला होता बघा इथं मार्केटने सपोर्ट ब्रेक केला तो आणि कंटिन्युअस मार्केट इथे निगेटिव्ह झालं मग मग मार्केटमध्ये मार्केट मा इथे पूर्ण बघा एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनलेली होती परफेक्टली एक लोअर हाय लोअर लोअरचं फॉर्मेशन बनवत प्राईस खाली आली हा ट्रेंड तुम्हाला पकडायचा असतो इथे मी सुरुवातीला का म्हणत नाही की तुम्ही पंधरा वीस मिनिटांमध्ये काही जण करतात इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतात त्यांचा संयमच नसतो खरं म्हणजे जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ना त्यांचा मनावरती ताबा नसतो संयम नसतो त्यांना काय फक्त मार्केट ओपन झालं की ट्रेड घ्यायचे असतात ते मार्केटची कोणती डायरेक्शन बघत नाही काहीच बघत नाही डायरेक्ट तुटून पडतात आणि ट्रेडिंग करायला लागतात तसं नसतात मित्रांनो सिस्टमॅटिक पद्धतीने आपण ट्रेडिंग केलं पाहिजे आपले रूल आपण बनवले पाहिजे की मला जो ट्रेड घ्यायचा आहे जोपर्यंत मला मार्केटचा ट्रेंड लक्षात येत नाही तोपर्यंत मी ट्रेड घेणार नाही भलेही त्या दिवशी ट्रेडिंग केली नाही तरी चालेल मला दिसलं नाही हे मार्केट साईडवेज होतं मी नाही करणार ट्रेड रिप्लाय माझा पैसा वाचतो आहे त्याच्यामध्ये पण मीच जर संयम ठेवला नाही मी एखादा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय केला आणि मार्केट त्या दिवशी पूर्ण वेळ साईडवेज जर गेलं तर मला लॉस होणार आहे कारण की तुम्ही जे प्रीमियम पेड करत असतात सेलरला त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू असते ठीक आहे ना टाईम व्हॅल्यू ती डिके होत राहणार म्हणजे तिथं डिके होत असतो मग तुम्हाला लॉसच होणार त्याच्यामध्ये लॉसच होणार साईडवेज झालं मार्केट तर फायदाच नसतो पण असा ट्रेंड बघून जर तुम्ही ट्रेड डिप्लाय केला तर तुमचं प्रॉफिट बनतं रिस्क रिवाड स्टॉप लॉसचा पॉईंट हा सर्व तुम्हाला माहीत असला पाहिजे ठीक आहे ना ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही परफेक्ट एक पूड साईडचा ट्रेड इथे पकडू शकतात तुम्हाला माहीत असतं की इथून जर हा सपोर्ट ब्रेक होतो आहे आता तर मला टार्गेट कुठपर्यंत मिळू शकतं आणि मोमेंटम महत्त्वाचा असतो मोमेंटम जर तुम्हाला त्या लेवलच्या खाली मिळाला तर तुम्हाला थांबायची पण गरज नाही जर तुमचा स्टॉप लॉस बारा ते पंधरा पॉईंटचा असेल ऑप्शनमध्ये आणि बरोबर तुम्ही योग्य लेवलला एंट्री जर घेतली तर तुमचे पंधरा ते वीस पॉईंट एकाच कॅन्डलमध्ये बनत असतात एक कॅन्डल तुम्हाला एवढं प्रॉफिट देऊन पण टाकते तुम्हाला थांबायची पण गरज पडत नसते पण हे केव्हा समजेल जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करणार की मला कुठे एंट्री घ्यायची कोणती प्रायजेक्शन चार्टवरती होते ते जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तेव्हाच तुम्ही योग्य लेवलला एंट्री घ्याल नाही तर तुम्ही चुकीच्या जागेवरती एंट्री घ्याल तुम्ही स्वतःला कंट्रोल करत नाही आणि लॉस करून घेत असतात इथे हा ट्रेन मार्केटचा बघायचा असतो मग त्यानंतर मार्केट खाली आलं कुठपर्यंत आलं जवळजवळ बावीस हजार तीनशेच्या आसपास मार्केट आलेलं होतं बघा नंतर हा एक लो होता मग ही लेवल काय होती सपोर्ट होती पहिले बरोबर आहे ना ही लेवल सपोर्ट होती हिने काय काम केलं बघा नंतर मी आपल्या ग्रुपवरती एक चार्ट शेअर केलेला होता हाच मला हेच दाखवायचं होतं की मार्केट रिव्हर्स होतंय पण वरती एक रेजिस्टन्स येतो या तो पार झाला तर मार्केट मग वरती जाऊ शकतं हा काय झाला हर्डल झाला रेजिस्टन्स बावीस हजार चारशे वीसची लेवल ती पहिली काय होती सपोर्ट होती मार्केटसाठी हा रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर मार्केटवरती जाऊ शकतं पण नाही झालं हे बघा मार्केट खाली आलं इथे सपोर्ट घेतला याच लेवलला बघा रिजेक्शन आलं प्राईजचं पुन्हा प्राईज खाली आली पुन्हा ह्याच लेवलला रिजेक्शन आलं पुन्हा प्राईज खाली आली पुन्हा रिजेक्शन आलं तर मला पण वाटलेलं होतं की प्राईजने जर इथे ब्रेकआउट दिला तर प्राईज इथून वरती जाऊ शकते असं फॉर्मेशन ह्या ठिकाणी झालेलं होतं आणि असं फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्याच दिवशी चार्टवरती एक्सप्लेन केलेलं होतं मिड कॅप इंडेक्स जो होता त्यावरती सांगितलेलं होतं की शक्यतो असे जे फॉर्मेशन असतात ना ते, ते परफेक्ट ठरतात आता ते ते प्राईज कोणत्या एका साईडला जाऊ हो शकते ती अप साईडला पण जाऊ हो शकते किंवा डाऊन साईडला पण जाऊ हो शकते समजलं ना पण इथे ब्रेकआउट मिळाला नाही प्राईजने दिला ब्रेकडाऊन इथे प्राईजने ब्रेकडाऊन देऊन टाकला होता आणि निपटी डायरेक्ट आली कुठपर्यंत बावीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास म्हणजे ह्या ऑर्डरला पार करू शकले नाही निपटी याच्यावरती गेली असते तर इथे पण चांगला मोमेंटम आपल्याला मिळाला असता कुठपर्यंत बावीस हजार चारशे ऐंशी ते बावीस हजार पाचशेपर्यंत निपटी पुन्हा ह्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचले असते पण गेली नाही हे स्ट्रक्चर खूप छान बनलेलं होतं पण नाही गेलं आपल्याला जेव्हा आप कन्फर्मेशन मिळणार असं नाही ना की तुम्ही इथे हे स्ट्रक्चर बघताय आणि ॲग्रेसिव्हली ताबडतोब आपण त्याला म्हणतो अर्ली एंट्री घेणं अर्ली एंट्री घेतली म्हणजे काय होईल तुम्हाला लॉसच होणार इथे की तुम्ही असा स्ट्रक्चर बघून कॉल बाय करून ठेवला एक निपटीचा कॉल बाय केला आणि समजलं मार्केट जा की मार्केटने ब्रेकआउट न देता ब्रेकडाऊन देऊन टाकलं इथे म्हणजे काय झालं तुम्ही ट्रॅप झाले ना त्याच्यामध्ये कन्फर्मेशन मिळवू द्या त्या गोष्टीचं की इथून प्राईस ब्रेकआउट देते का ब्रेकआउट दिला तर तुम्ही जाऊ शकतात मार्केटमध्ये लॉंग दोन्ही पॉसिबिलिटी इथे बनत असतात समजलं ना या गोष्टी बघायच्या चार्टवरती बारकाईने निरीक्षण करायचं असतं ऑब्झर्वेशन जेवढं ऑब्झर्वेशन तुम्ही कराल तुमची ॲक्युरेसी नक्की वाढेल मार्केटमध्ये तर हा रेजिस्टन्स नाही ब्रेक झाला मार्केटने मार्केट ते रिकवर होण्याचा प्रयत्न केला पण नाही गेलं वरती ही लेवलच मार्केटसाठी एक हॉटेल बनलेली आहे आता तिथून मार्केट पुन्हा शॉर्ट झालं खाली आलं मार्केट पुन्हा इथे शॉर्ट झालेलं होतं पुन्हा खाली आलेलं होतं मग आता मार्केटला रिकवर व्हायचं असेल तर कसं रिकवर होणार याच लेवलच्यावरती जावं लागेल कारण की जे महत्त्वाचे सपोर्ट असतात मार्केटसाठी ते नंतर बनतात रेजिस्टन्स ठीक आहे ना मग उद्या आपल्याला प्लॅन ह्याच लेवलच्या वरती करायचं किंवा गॅपअप झालेलं आहे मार्केट फ्लॅट झालेलं आहे आपण इथे ताबडतोब जाऊ शकतो का नाही जर समजा फ्लॅट ओपन झालं मार्केट उद्या थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करेल येतं मार्केट फ्लॅट झालं किंवा पॉझिटिव्ह ओपन झालं आता तुम्ही याच्यामध्ये ताबडतोब जाण्याचा प्रयत्न कराल तर ही लेव्हल रेजिस्टन्स येते बावीस हजार चारशे वीसची बघायचं आहे मार्केट याच्यावरती जातं आहे का कारण की बावीस तीनशे वीसच्या आसपास जर मार्केट बंद झालेलं आहे तर चाळीस पन्नास पॉईंट ओपनिंग होत असते गॅपअप म्हणजे ते कुठपर्यंत होऊ शकते डायरेक्ट बावीस हजार तीनशे सत्तर तीनशे ऐंशी म्हणजे ह्या एरियाच्या आसपास हे झालं पण तर तुमच्यासाठी ताबडतोब एक रेजिस्टन्स येणार इथे कोणती लेवल बावीस हजार चारशे वीसची ही लेवल काय असणार एक रेजिस्टन्स हे बघा इथे सुरुवातीला काय असताना मार्केटमध्ये होलॅटिलिटी खूप असते मार्केटवरती पण जात असतं खाली पण येत असतं म्हणजे सकाळच्या बनणारे कॅन्डल तुम्ही बघितलेले असतील अशा मोठ्या बनून जातात साठ सत्तर पॉईंटची कॅन्डल बनत असते आणि त्या होलॅटिलिटीमध्ये सकाळच्या आपण ट्रॅप व्हायचं नसतं इथे तर ट्रॅप व्हायचं नाही आपण ठीक आहे ना इथे सोडून द्यायचं असतं मार्केटला मार्केट जेव्हा मार्केट एक डायरेक्शन डिसाईड करतो मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं सकाळच्या वेळेला लाईव्हवरती मार्केटचा फ्लो मार्केटची डायरेक्शन कोणत्या दिशेने ते तुम्हाला बघायचं आहे मार्केट वरती जात आहे ना हायर आहे हायर लोज बनवत जात आहे वरती सरळ आपण त्याच्यामध्ये लॉंग जाऊ शकतो आपल्याला दिसतंय ना मार्केट लोअर आहे लोअर लोज बनवत आहे आपण मार्केटमध्ये शॉर्ट जाऊ शकतो मार्केटला बघून आपण एज्युकेशन करायचं असं नाही की आपल्या मनाने करायचं आपल्या मनाने मार्केट चालणार नाही मार्केट जसं आहे तसं आपल्याला चालावं लागेल समजलं ना मग एक चांगली बाईंग जे असणार ना बावीस हजार चारशे वीसच्या वरतीच मार्केटमध्ये मा येऊ शकते मग याच्यावरती आपण लॉंग जाण्याचा प्लॅन करू शकतो म्हणजे कॉल साईडला जाण्याचा प्लॅन करू शकतो इथून वरचे पुन्हा आपले टार्गेट जे असणार बावीस हजार पाचशेपर्यंत असणार बावीस हजार चारशे ऐंशी ते बावीस हजार पाचशेपर्यंत मग आपण मार्केटमध्ये लाँग जाऊ शकतो हे आपलं टार्गेट इथं असलं पाहिजे थोडे थोडे पॉईंट जर कॅप्चर करायचे असतील ते कसे करणार आपण समजा इथे फ्लॅट ओपनिंग झाली मार्केटची तर आपल्यासाठी हडल कोणता असणार आहे ही लेवल असणार बावीस हजार तीनशे पन्नास बघायचं आहे मग मार्केट ह्या लेवलवरती जात आहे का तिथे रिजेक्शन येत आहे का बघायचं आहे मार्केट जर याच्यावरती जात असेल तर मग आपण छोटेसे पॉईंट इथे कॅप्चर करू शकतो म्हणजे इंडेक्समध्ये चाळीस ते पन्नास पॉईंट आपल्याला मिळू शकतात इथे ताबडतोब म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला पंधरा ते वीस पॉईंट इथे मिळून जात असतात मग पण त्या मूळला कॅप्चर करता आलं पाहिजे तुम्हाला की मार्केट इथे थांबतं आहे का थांबून या रेजिस्टन्सला ब्रेक करत आहे का ब्रेक करत असेल तर मग आपण छोटेसे पॉईंट इथे कॅप्चर करू शकतो झालंच कंटिन्युएशन इथे तर ही लेवल रेजिस्टन्स असेल मग एवढ्या स्विंगला तुम्ही इथे कॅच करू शकतात या स्विंगला कॅच करू शकतात कारण की मार्केट थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करू शकता आणि शॉर्ट होऊ शकतं वरतून त्यामुळे आपल्याला जेवढं पण प्रॉफिट मिळालेलं असतं ते आपण बुक करायचं असतं मार्केटमध्ये हा एक नियम लक्षात ठेवा मित्रांनो की आलेलं प्रॉफिट जे असतं ना ते सोडायचं नाही बहुतेकजण हेच चुकी करतात स्टॉकच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो टाटा केमिकलचा स्टॉक होता बघा टाटा केमिकल तीन चार दिवस किती मस्त रॅली दिली आता कोणी जर म्हणत असेल की नाही हा वरतीच जातोय मी याला होल्ड करतो आज तो गॅप गॅपडाऊन ओपन झाला बरोबर आहे ना आठ दहा टक्क्यांनी गॅपडाऊन ओपन झालेलं होतं म्हणजे काय झालं प्रॉफिट कमी झालं ना त्याच्यामध्ये तीन चार दिवस त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट घेत होता बरोबर ना कंटिन्युअसली वरती जात होता आता तुम्हाला काय की लालसा लागली त्याच्यामध्ये की नाही अजून जातोच वरती थांबूया आपण काय फरक पडतो तो आज दहा टक्क्यांनी खाली आहे बरोबर ना तो दहा टक्क्यांनी खाली म्हणजे काय तुमचं दहा टक्क्यांचं प्रॉफिट गेलं आणि त्याला पण सर्किट लागलं म्हणजे तुम्ही त्याला सेल करू शकत नाही बरोबर ना आणि उद्या पण जर दहा टक्क्यांनी खाली झाला तो ओपन उद्या पण दहा टक्क्यांनी गॅपडाऊन ओपन जर झाला आणि त्याला उद्या पण सर्किट लागलं उद्या पण सेल करू शकत नाही तिसऱ्या दिवशी पण त्याला दहा टक्क्यांचं सर्किट जर लागलं तुम्ही त्याला सेल करू शकत नाही म्हणजे काय झालं जे तुम्ही दोन तीन दिवसांमध्ये पंचवीस तीस टक्क्यांचं प्रॉफिट घेत होतात त्या स्टॉकमध्ये ते आलेलं सर्व प्रॉफिट जे असतं तुमच्या डोळ्यांसमोरून निघून जातं जे पंचवीस तीस टक्के तुमचं प्लसमध्ये होतं ते मायनसमध्ये दिसायला लागतं त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपण आलेलो आहे ना पैसा बनवण्यासाठी पैसा बनतो आहे ना तर तो पैसा घेण्याचा पण प्रयत्न करायचा आहे प्रॉफिट बुक करत चालायचं तुम्हाला दिसतंय ना आम्ही इंट्राडेमध्ये ऑप्शनमध्ये काम करतो आहे माझं दहा बारा पॉईंटच्या स्टॉपलाच लागतो आहे आणि मला पंधरा पॉईंट मिळतंय बुक केलं पाहिजे मार्केट मला वाटतं की ते रिजेक्शन घेऊन पुन्हा खाली येणार सेलिंग येणार त्याच्यामध्ये सप्लाय झोन या मग आपण आपलं प्रॉफिट बुक करून टाकलं पाहिजे सरळ त्याच्यामध्ये समजलं ना थांबायची गरज नाही आणि तिथे आली सेलिंग तुम्ही थांबत बसले तर आले ते आलेलं प्रॉफिट पण तुमचं जाऊ शकतं त्यामुळे प्रॉफिट बुक करत चालायचं आहे तर अशा प्रकारे आपण मार्केटमध्ये मार्केट मा ते लॉंग जाऊ शकतो आपल्याला जर शॉर्ट साईडला जायचं असेल तर आता मार्केटसाठी सपोर्ट जो असणार बावीस हजार तीनशेचा बावीस हजार तीनशेच्या खाली जर मार्केट जात असेल तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो पुट साईडचा मार्केट जर फ्लॅट ओपन झाला तर इथे बाउन्स पण घेऊ शकतं काही वेळेला बावीस हजार तीनशेवरती बघायचं आहे इथे काही जर निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली तर मग आपण इथे मार्केटमध्ये शॉर्ट साईडला जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपण पुट बाय करणार तुम्हाला इथे निगेटिव्ह काही प्राजेक्शन बघायला मिळाली या ठिकाणी काही निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळाले तर मग आपण इथे साइडला जाऊ शकतो बावीस हजार तीनशेच्या खाली आपलं टार्गेट कुठपर्यंत असला पाहिजे बावीस हजार दोनशे पन्नासपर्यंत ही लेवलनंतर सपोर्टचं काम करेल आपल्यासाठी ठीक आहे ना परफेक्ट लेवल बघायचे असतात मित्रांनो लेवलनुसार काम करत चाला ह्या लेवल मी तुमच्यासमोर ड्रॉ केलेल्या असतात कधी काढत नसतो तशाच ठेवलेले असतात ले लेवल ठीक आहे तुम्ही पण असं ड्रॉइंग करत चालायचं चा, शिकायचं चा, मार्केटचा ट्रेंड आहे त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जेव्हा आपण ट्रेड घ्याल स्टॉप लॉस नक्की लावायचा असतो स्टॉपलस लावून मार्केटमध्ये काम करत चाला मनात कधी पकडू नका स्टॉपलस त्याने काय होतं असतं मार्केट एकतर सुप्रीम असतं कोणत्या एका साईडला ते जाऊ शकतं ठीक आहे ना आपण चुकू शकतो हे बघा मी इथे म्हणत होतं की मार्केट इथून वरती जाणार आता इथे कन्फर्मेशन नाही मिळालं मला नाही मिळालं समजा गेलं ब्रेकआउट दिलं त्याने आणि मी इथे एंट्री घेऊन टाकली माझा लॉस पण छोटा बोलतोय एकदम छोटा बोलतोय मला समजतं आहे टेक्निकल पण मी चुकणार इथे समजा जर मार्केटने ब्रेकआउट दिला आणि ते खाली आलं माझं लॉस हिट करून टाकला पण मी जर लॉस लावला नाही आणि हे मार्केट इथून दोनशे तीनशे पॉईंटने खाली आलं तर काय होईल मला लॉस जास्त होणार आहे जो लॉस मी पाचशे रुपयांचा घ्यायचा होता मी तिथे मग तीन हजार रुपयांचा पण घेऊ शकतो लॉस ते टाळायचं आहे त्यामुळे लॉसचा वापर करत चालायचा तर माझ्या मते निफ्टीमध्ये मा तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील कोणत्या लेवलच्यावरती मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ हो शकते हे तुम्हाला समजलेलं असेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद